स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 93251 0758 5404 2233 आणि 93070214 40। परफेक्ट अकॅडमी। बांदा आळवाडा इथं मुसळधार पावसाच्या थैमानामुळे पाणी साचलं होतं, त्यामुळे येथील पोलीस ठाण्यातील बोट इतर जिल्ह्यात पाठवण्यात आली, त्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले। राजन तेली संजू परब यांच्या समोर त्यांनी आपलं म्हणणं मांडलं। यावेळी जिल्हाधिकारी SP यांची भेट घेणार असल्याचं आश्वासन तेली परब यांनी ग्रामस्थांना दिलंय। सुरुवातीला प्रशासनाचा आणि इथे सुरू पोलिसांचा मोठा दोष येतात आहे की जी इथे होडी या ठिकाणी ठेवलेली होती ती सुद्धा या लोकांना न सांगता म्हणजे ग्रामपंचायतीला पण कल्पना दिली नाही। ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की कालची जर बोट या ठिकाणी असती आणि त्यांना जर काल जर पोलीस या ठिकाणी आले असते तर बऱ्याच लोकांचं नुकसान या ठिकाणी वाचलं असतं, पण दुर्दैवाने ही कुठली गोष्ट या ठिकाणी न केल्यामुळे आज ग्रामस्थ इथले व्यापारी फार मोठे चिडलेले आहेत प्रशासनावर, आणि म्हणून प्रशासनाने ही दखल घेतली पाहिजे। त्याचबरोबर ज्या लोकांची इन्शुरन्स आहेत परंतु इन्शुरन्सच्या कंपनी द्यायला या ठिकाणी बघत नाही, ते सांगतात की फ्लडमध्ये असल्यामुळे आम्ही या ठिकाणी देऊ शकत नाही, आणि ज्यांची CC आहेत त्यांना सुद्धा पैसे मिळत नाही, आणि प्रशासनाने ही खास बाब केली पाहिजे बांदा शहरासाठी, आणि बांदा शहरासाठी झालेलं 100% नुकसान मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न प्रशासनाने या ठिकाणी केले पाहिजे खास बाब म्हणून। नुसतं रोज पंचनामे करतात तसे जखमीवर मीठ चोळण्याचं काम प्रशासनाने या ठिकाणी करता कामा नये, आणि ज्यांनी ही इथली बोट नेली किंवा ज्यांनी इथला सगळा संपूर्ण कोकणात पावसाचा धुवधार सुरू असताना सगळ्या ठिकाणी नदी नाले भरलेले असताना आणि बांदा हे दरवेळी या ठिकाणी अडचणी देते हे सगळ्यांना माहिती असताना सुद्धा ज्यांनी बोट नेली आणि ज्या इथल्या पोलिसांनी दुर्लक्ष केला त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे अशा प्रकारची मागणी इथल्या जनतेची आणि इथल्या व्यापाऱ्यांची या ठिकाणी आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।